कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात भारनियमन करावं लागतंय, मात्र केंद्र आणि राज्य सरकार याबाबत लवकरच तोडगा काढणार आहेत. येत्या 2 ते 3 दिवसात हा प्रश्न सुटेल असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. 100 रुपयाची वीज दिल्यानंतर 60 रुपये वसूल होत नाही आहे अशा ठिकाणी EFG ग्रुप आहे, त्यावर लोडशेडिंग आहे. ही गोष्ट खरी आहे की काही पॉवर स्टेशनला कोळसा नसल्यामुळं कोळशाचा कष्ट निर्माण झाला आहे. त्यात 2-3 विषय कोळशाचे आले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांनी एक्सपेडाईट केला आहे. अडाणी पॉवर स्टेशनकडनं 1500 मेगावॅट कमी येत आहे. महाजनकोचे पॉवर प्लांट हे 2000 मेगावॅटने डाऊन झाले आहे. कोळशाची परिस्थिती आज उद्या चांगली होईल. आपल्याकडे वीज सरप्लस आहे, पण काही कंस्ट्रेंट कधीकधी निर्माण होतात, कधी लाईनमध्ये होतात, कधी कोळशामध्ये होतात, शेवटी कोळसा आणणे, रेल्वे आणणे वगैरे अशा अडचणी येत राहतात. त्यामुळं आता कुऱ्हाडी खापरकेळाला पुढच्या काळात पाऊसच नाही आहे, अशा अडचणी येत राहणार. पण राज्य सरकार हे कुठून तरी वीज घेऊन ओपन ॲक्सेसमध्ये घेईल, प्रायव्हेट घेईल, कुठून तरी घेईल, पण विजेचं त्या ठिकाणी भारनियमन होऊ देणार नाही या मानसिकतेमध्ये आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.